हरिओम श्रीराम अंबज्ञ मी माया विनायक पाटील माझं उपासना केंद्र कुटवाड तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर बापूंचे बरेचसे अनुभव मला आले पण त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचा अनुभव असा की गेल्या वर्षीचा अनुभव आहे तो 9 जुलैला माझ्या मिस्टरांचा ॲक्सिडेंट झाला. माझे मिस्टर हे शेतीच करतात. आमचं छोटं शेतातलं पॉवर टेलर आहे आणि त्या पॉवर टेलरमध्ये तो दिवस हा अमावस्याचा होता आणि त्या दिवशी शेतात त्यांनी पॉवर टेलर हे करायला गेले. त्यावेळेला अचानक काय झालं की एका बांधाला तटून ते पॉवर टेलर वर उचललं आणि ते परत खाली येताना माझ्या मिस्टरांचा पाय त्याच्यामध्ये गेला. आणि त्यावेळेला हे उसात घडलं सगळं. तिथं कोणी सुद्धा व्यक्ती नव्हता आणि ज्यावेळेला त्यांनी कंडिशन असं झाली की माझ्या मिस्टरांचा पाय पूर्ण खालून असं टाचत घुसून ते कट कट होत गेले आणि त्याचे तुकडे तुकडे आणि हाड शेतात पडत गेलं. अशी अशा टायमाला कुणाला काहीच सुचलं नसतं आणि त्याच्यानंतर त्यांनी पाठी लोटर त्यांच्या पाठीमागं होतं. उरपाटं त्यांनी रिव्हर्स मारत होतं. त्यावेळेला त्यांनी पाठीमागं हात करून क्लच वडला. त्यांना कसं सुचलं बापूंनीच त्यांना ती बुद्धी दिली. क्लच ओढला आणि ते लोटर थांबलं. थांबल्यानंतर त्यांनी त्यांचा पाय काढत असताना आणखीन थोडंसं ते लोटर आदळलं आणि परत ते प्रेशरनं चालू झाल्यामुळे त्यांचा गुडघ्यापर्यंत पाय कट होत गेला. त्यानंतर परत त्यांनी रिव्हर्स असं फिरले आणि लोटर बंद केलं. पण त्यावेळेला अक्षरशः असं झालं की त्यांच्या वरल्या खिशात जो फोन होता तो लोटर वरती गेल्यावर तो उडून शेतात पडला. त्यामुळं त्यांनी स्वतःच आपला पाय स्वतः काढला उडत रांगत गेलं आणि त्यांनी त्यांच्या मित्राला फोन लावला. हे त्यांच्या मित्राला फोन लावल्यावर त्यांना ते पटलंच नाही. अरे तुझा आवाज चांगला आहे, तू काय पण असं चेष्टा करतोयस. अरे नाही म्हणलं, तू लवकर ये. त्यांचा मित्र नंतर पळत आला. त्याला पटलं नाही तरी पण तो थोड्या वेळानं पळत आला. जाऊन बघतोय तर ते रक्त, ते हाड, ते मांस बघून त्याला चक्कर मारायला लागली आणि असं तो असं वेड्यासारखंच करायला लागला ह्यांचा मित्र. त्यानंतर शांतपणे माझ्या मिस्टरने सांगितले, अरे मला काही सुद्धा झालं नाही, तू घाबरू नकोस. पण तू जर घाबरलास आणि तुला चक्कर आली तर मग मी मरतोय बघ. असं म्हटल्यावर त्याच्या मित्राने लगेच दुसऱ्यांना फोन केलं. त्यांनी पटकन त्यांना 4-व्हीलर गाडीतून ह्याला नेलं. आणि हे सगळं घडत होतं त्यावेळेला मी घरी होते. मी एक आशा वर्करचं काम करते. मी लसीकरणाला जायच्या गडबडीत होते. मी 3-4 वेळा जेवायसाठी वरून खाली आले पण काही इच्छा झाली नाही वर जाणार खाली येणार. परत मला ज्या वेळेला हे समजलं त्यावेळेला मी सुद्धा बापूंचं पहिलं नाव घेतलं. कुणाला घरात काहीच बोललं नाही, फक्त माझ्या मुलग्याला घेतलं. त्याला पण तो घाबरेल म्हणून एवढी घटना घडल्यास सांगितलं नाही. आणि मी पर्स घेतले तेवढ्यातून पण मला सुचलं मी घरातलं थोडं पैसे घ्यायला पाहिजे कारण हे शेतातले शेतात गेल्यात. आणि मग मी हॉस्पिटलला गेलो. तिथं गेलो तर ज्या वेळेला मी बघितलं, मिस्टरांना विचारलं कसं आहे काय आहे म्हटलं, पण त्यांचा पाय पूर्ण वेळ त्यावर पाक केला होता. पण त्या पायामध्ये काही सुद्धा नव्हतं. माझ्या मिस्टरांना एवढं धैर्य आलं की त्यांनी त्यांच्या मित्राला सांगितलं, अरे गाडी हळू चालवलंय, फास्ट नकोस, कारण माझा पाय गेलाय आणि मी चांगलाय पण तू शिस्तीत नाही. तिथं डॉक्टरांनी त्यांनी सांगितलं, आम्ही 4 वाजेपर्यंत वाट बघत होतो. अक्षरशः पायाखाली जमीन सरकलेली, काय बोलायचं हे समजत नव्हतं. रडत माझा मुलगा माझ्या डोकं खांद्यावर घेऊन, मम्मी घाबरू नकोस, पप्पासनी काय होणार नाही, मम्मी घाबरू नकोस, पप्पासनी काय होणार नाही. सगळी त्यांची मित्रमंडळी सगळी होती. पण असं की डॉक्टर सुद्धा म्हणले की ह्या माणसाला एवढं झाले तर ह्या माणसाची साधी बीपी पण कसं काही कमी जास्त झाली नाही, म्हणजे कायच झालं नाही. आणि जो ते व्यक्ती आत बघायला जाईल तेव्हा माझे मिस्टर म्हणायचे, अरे तुम्ही रडू नका, घाबरू नका, मला काही सुद्धा झालेलं नाही, मी चांगला आहे, तुम्ही रडू नका. असं प्रत्येकांना ते धीर देत होते. अखेर 4 वाजेपर्यंत मी बापूंना नमस्कार करत होते की बापू माझ्या नवऱ्याचा पाय वाचवा, माझ्या नवऱ्याला वाचवा. पण 4 वाजता अचानक डॉक्टरांना पण डिसिजन घ्यावं लागलं कारण सगळी शेतातली खत माती त्यांच्या पायात आतमध्ये गेल्यामुळं पाय काढायचा डिसिजन झाला. मला फक्त येऊन विचारलं सगळ्यांनी. मी म्हटलं जे त्यांच्यासाठी आत्ता सोयीस्कर आहे आणि योग्य आहे तो डिसिजन तुम्ही घ्या म्हणून मी सही दिली आणि त्यांचा पाय काढला. 10:00 दरम्यान आम्ही आतमध्ये, रात्री 10 वाजता आतमध्ये आम्ही ज्या वेळेला भेटायला गेलो त्यावेळेला रडत असताना माझे मिस्टर म्हटले, रडू नकोस, मला काय सुद्धा झालेलं नाहीये, त्यांचा पाय काढला हे त्यांना माहीत नव्हतं. आपण कोणाचं वाईट केलं नाही आणि आपलं कोण वाईट करणारच नाही, त्यामुळे बापू आपल्या पाठीशी आहे, मी वाचलो ह्याला जास्त महत्व आहे. मग नकळत मी त्यांना बोललो. माझे मिस्टर मला म्हणले, माझा पाय काढलाय काय? मी म्हटलं मला माहित नाही म्हणलं आणि मी बाहेर आले. पण जे ती व्यक्ती असंच सांगत होती की ह्या माणसाच्या चेहऱ्यावर असं दुःख हे नाहीच आहे,
म्हणजे सगळे व्यक्ती रडत होते, पण सगळे माझे मिस्टर हसायचे आणि म्हणतात तुम्ही रडताय काय, मी चांगला आहे. म्हणजे एवढं धैर्य कुठून आलं, तर माझ्या बापूंच्या कडून हे धैर्य आलं. आणि ती वेळ होती गेल्या वर्षी 2019 पुरा 20 पुराची होती. पण त्या पुरामध्ये आणखीन अशीच घटना गेली की एक महिना आम्ही हॉस्पिटलमध्ये होतो, गावाकडे पाणी वाढत होतं आणि मी अशा कंडिशनमध्ये होते की मी माझ्या मिस्टरांच्या पाशी होते, माझी मुलं कुठं आहेत, माझी सासू कुठं आहेत, पाणी कुठंपर्यंत आलंय, आणि रेंज नसल्यामुळे त्यांच्याशी संपर्क पण होत नव्हता. मी फक्त बापूंनाच सांगत होते काय असेल ते तुमचं तुम्ही बघून घ्या. परत माझा मुलगा रोज जेवण घेण्याचा, तो पण बंद झाला, रस्ता बंद झाल्यामुळं रोज मला हे नाही म्हणायचं मुलांचं काय. मी म्हणलं मी रोज फोन करते सगळे व्यवस्थित आहेत काय, काळजी करू नका. माझ्या मुलांची परीक्षा त्यावेळी चालू होती, माझ्या मुलांना अक्षरशः आयसीयूच्या बाहेर बसून 2 पेपर दिले होते. माझ्या मुलगीची पण कंडिशन अजिबात हे नव्हती, दोघं पण सिव्हिल इंजिनिअरिंगला आणि सिव्हिल मेकॅनिकच्या ह्याला होते. पण दोघांना पण बापूच्या कृपेने खूप चांगले मार्क्स मिळाले. म्हणजे जे टेन्शन होतं ते गेलं. आणि आत्ता जरी तुम्ही माझ्या मिस्टरांना बघितलं तर तुम्हाला वाटणार नाही की ह्या व्यक्तीच्या जीवनात एवढा मोठा प्रसंग घडलाय. खरंच बापूंचे मी खूप खूप आभार आहे. आणि बापूंच्या कृपेने व्हॉट्सअपवरल्या पोस्टवरून ढोले पाटील कॉलेजमधून त्यांना एक मॉड्युलर पाय मिळवला. आज ते पाय घालतात, ते घालून सगळीकडे फिरतात, सगळं काही व्यवस्थित. म्हणजे मला कुठंच जाणवत नाही की माझ्या जीवनात असा प्रसंग घडला आहे. आणि बापू कृपेने पण तिथं खूप चांगली हे झालं. त्या कॉलेजमध्ये त्यांनी पण सांगितलं मुलांच्या शिक्षणासाठी काही गरज लागली, मुलांचं शिक्षण थांबवू नका, आम्ही त्याला डिग्रीचं सुद्धा फ्रीमध्ये ॲडमिशन करून देऊ. हे फक्त आणि फक्त माझ्या बापूमुळेच झालंय. त्यामुळे मी खूप खूप बापूंची ऋणी आहे. ह्या जन्मी काय प्रत्येक जन्मात मला बापू हे भेटलेच पाहिजे, हीच मी त्यांच्या चरणी प्रार्थना करते. श्रीराम अंबज्ञ नाथ स्वामी.